नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नमस्कार, मी मृणाल, नगर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत। प्रोफेसर कॉलनी येथील पाद्य पूजने कार सेवकांचे डोळे पानावले। कार सेवकांच्या कार सेवेचेच फलित हे राम मंदिर। महेंद्र गंधे। अयोध्येमध्ये होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शहर भारतीय जनता पक्ष आणि विधानसभा निवडणूक प्रमुख महेंद्र गंधे यांच्या वतीने प्रोफेसर कॉलनी येथील रेणुका माता मंदिरात भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। 1992 साली बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यासाठी नगर शहरातून जे कारसेवक अयोध्येला गेले होते त्यातील काहींचे वेदोमंत्रोच्चार पाद्यपूजन यावेळी महेंद्र गंधे आणि मीनल गंधे यांनी केले। या पाद्यपूजनाने काही कारसेवकांचे डोळे पाणावले तर काही जण भावुक झाले। तसेच श्रीरामाच्या भजन भक्ती गीतांचे आयोजन करून अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या विटेचे विधिवत पूजनही यावेळी करण्यात आले। अयोध्येत होणारा मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळाही LED स्क्रीनवर थेट प्रक्षेपित करण्यात आला। यावेळी कारसेवक वाल्मिक कुलकर्णी, अंबादास पंधाडे, मधुसूदन मुळे, प्राध्यापक राजेंद्र काळे, ज्योती कुलकर्णी, प्राध्यापक सुनील पंडित, सुरेश क्षीरसागर, नरेंद्र कुलकर्णी, अशोक करंदीकर, अनिल सबलोक, आनंद करंदीकर, अभिजित करंदीकर, बंडू दातार, दीपक जुम्मीवाले आदींचे पाद्यपूजन करून सन्मान करण्यात आला। यावेळी मोहन कामत, ज्ञानेश्वर काळे, विकास पाथरकर, सचिन पारधी, बाबासाहेब सानप, दामोदर बठेजा, तुषार पोटे, संगीता खरमाळे आदींसह मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। तर महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। 527 वर्षांनी सर्व हिंदू समाजाचं स्वप्न पूर्ण होत आहे। जय श्रीराम। या मंदिराच्या निर्माण प्रसंगी हे जे सगळे इथं पाठीमागे बसलेले लोक आहेत या सर्वांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्या अयोध्येमध्ये जाऊन तो बाबरी ढाचा पाडला। यातले बरेचसे अशी यांची परिस्थिती की ज्यांच्या घरामध्ये एक एकच पोरं आहेत तरी देखील आई वडिलांनी त्या काळामध्ये परवानगी दिली, काहींच्या आई वडिलांनी परवानगी दिली नाही तरी देखील ते आपल्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी जाऊन बाबरी ढाचा पाडून आले। मुलायमसिंग सरकारच्या काळामध्ये यातील सर्व कारसेवकांना पोलिसांच्या खूप लाठ्याघाट्याचा मार सहन करावा लागलाय। जंगलातनं त्या ठिकाणी प्रवास करून या सर्वांनी बाबरी ढाच्यापर्यंत पोहोचले। आज त्याचं हे या देशातल्या सर्व हिंदू समाजाच्या कारसेवकांचं आजचं हे फलित आहे। या प्रसंगाच्या निमित्ताने आपल्या विनंतीला मान देऊन आज हे सर्वजण या ठिकाणी आले। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर। नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।